राज्यभरामध्ये रात्रीच्या संचारबंदीला सुरुवात झाली आहे। राज्यभरात निर्बंधांची सुरुवात झालेली आहे, मात्र महाविकास आघाडीमध्ये टाळेबंदी वर्ण धुसफूस दिसून येते। काँग्रेस नेत्यांची नाराजी देखील उघड झालेली आहे। आताची मोठी बातमी आपण पाहताय, महाविकास आघाडीमध्ये टाळेबंदी वर्ण धुसफूस दिसते आहे। या संदर्भातली काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी देखील उघड झालेली आहे। राज्यभरात रात्रीच्या संचारबंदीला सुरुवात झाली आहे। राज्यभरामध्ये निर्बंधांची सुरुवात झालेली आहे। रात्री 8 नंतर संचारबंदीला सुरुवात झाली आहे। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक निर्बंध कडक केलेले आहेत। त्या संदर्भातील जे निर्णय आहेत, जे नियम आहेत, ते आता लागू करण्यात आलेले आहेत। आज रात्री 8 पासून संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। ती संचारबंदी आता लागू झालेली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेले आहेत पुण्यावरून आपले प्रतिनिधी संजय पिळंकर। आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे की 8 वाजता जी संचारबंदी आहे ती लागू झालेली आहे। आपण मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणावरून या संदर्भातला आढावा घेणार आहोत। आधी आपण पुण्याचे जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जात आहोत। एकंदरीत पुण्यातली आताची परिस्थिती काय आहे? गेले काही दिवसापासून आपण पाहतोय की पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे, आणि त्यामुळं पुण्यामध्ये जी संचारबंदी आहे ती 7 दिवसाचा जो बंद आहे तो सोमवारपासून लागू करण्यात आलेला होता। मात्र आज जी राज्य सरकारची आहे त्याच्या अगोदरच पुण्यामध्ये सायंकाळी 6 ते सकाळी 6 संचारबंदी आहे। प्रत्येक रस्त्यांवरती पोलिसांनी जवळपास 95 ठिकाणी नाकेबंदी करून ही पूर्णतः लोकांनी 8 ते 6 अगोदर घरी जावं असं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येतो। सचिन जी, आजूबाजूची परिस्थिती आहे ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। नागरिकांचा प्रतिसाद या संचारबंदीला मिळतोय का? नक्कीच, पुणे शहरामध्ये गेले काही दिवसापासून जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो त्या पार्श्वभूमीवर माझ्या पाठीमागे जर हा रस्ता पाहिला तर संपूर्णतः रस्त्यांवरती सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। रात्रीची संचारबंदी पुण्यामध्ये सायंकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान आहे। संपूर्णतः रस्ते बंद आहेत। जे अत्यावश्यक सेवामध्ये दुकानं जे आहेत ते आपण कळलेले आहोत, ते पाहत आहोत की या ठिकाणी राज्यभरामध्ये रात्रीच्या संचारबंदीला सुरुवात झालेली आहे। आपण पुण्यातली परिस्थिती जाणून घेतलेली आहे। आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांनी आपल्याला पुण्यातील आढावा दिलेला आहे। रात्री 8 पासून राज्यामध्ये संचारबंदीला सुरुवात झालेली आहे। दरम्यान आपण मुंबईची देखील परिस्थिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय पिळंकर जोडले गेले आहेत। संजयजी, संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, या संदर्भातली एकंदरीत मुंबईची परिस्थिती काय आहे? नक्कीच आजम, पाहिलं तर मागे काही दिवसामध्ये असं दिसून येत होतं मुंबईमध्ये 8 वाजले तरी सुद्धा जे निर्बंध लावले होते, कडक निर्बंध लावले होते, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती। परंतु आत्ता सरकारने जे निर्बंध लावलेले आहेत किंवा आपण पाहिलं ती जी दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जी सुरू केलेली आहे त्याचा असर जो आहे तो कुठेतरी दिसत आहे। मुंबईतील दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे मी उभा आहे। आपण पाहिले तर इकडचे जे फूड मॉल असतात ते नेहमी गजबजलेले असतात। हा एरियामध्ये जो आहे तो आता आपल्याला शुकशुकाट बघायला भेटत आहे। इकडची दुकानं आहेत ती बंद झालेली आहेत। नक्कीच दुकानातले जे लाईट्स असतात ते मोठी दुकानं असतात, कारण प्रतिष्ठित हायफाय एरिया आहे। ते लाईट जरी चालू असले तरी दुकानं आता इकडची बंद झालेली आहेत। आणि त्याचबरोबर रस्त्यावरील वर्दळ सांगायची झाली तर रस्त्यावरील वर्दळ जी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये आता दिसत आहे। परंतु आपण सांगू शकतो तासाभरामध्ये ही वर्दळसुद्धा फार कमी होईल, कारण याचं कारण हे आहे की मुंबईमध्ये पोलिसांनी फार सक्तीनं हे निर्बंध जनतेवर लादण्याचे प्रयत्न करत आहेत। कारण ज्या अनुषंगाने मागील काही दिवस आपण बघत होतो की जरी 8 वाजताची गाईडलाईन दिले होते 8 नंतर दुकानं बंद करायची, तरी मुंबईतली दादर परळ सरकार विभाग असेल इथे आपण पाहिलं तर रात्री 9 वाजेपर्यंत दुकानं सर्रासपणे उघडी असायची। परंतु आता पोलिसांनी सक्तीचं घेतल्या कारणाने जे आहे ती इकडे जे आपण बघू शकतो की संचारबंदीला योग्य असा प्रतिसाद जो आहे तो जनतेकडून भेटत आहे। धन्यवाद संजयजी, अतिशय महत्वाचा आढावा तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे। पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणचा आढावा आपण पाहिलेला आहे। संचारबंदी लागू झाल्यानंतर पुण्यातली आणि मुंबईतली परिस्थिती आपण जाणून घेतलेली आहे। राज्यामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे। रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदीला सुरुवात झालेली आहे।
राज्यभरामध्ये रात्रीच्या संचारबंदीला सुरुवात झालेली आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय आपण पाहतो आहोत। संचारबंदीला रात्री 8 वाजण्यापासून सुरुवात झालेली आहे। दरम्यान टाळेबंदीमध्ये काय सुरू आहे आणि काय बंद हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे। लोकल मात्र सुरू असणार आहे। लोकल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे। अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आलेली आहे। रेस्टॉरंट मॉल सुरू राहणार आहेत। चित्रीकरणाला परवानगी मात्र चित्रीकरणातील संख्येवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत। अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच वाहन चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे। धार्मिक स्थळांवर देखील निर्बंध घालण्यात आलेत। सिनेमागृह नाट्यगृह संपूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देखील या निर्णयामध्ये आहेत। बाग बगीचे आणि मैदान देखील बंद असणार आहेत। कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। मंत्रालय महत्त्वाच्या ठिकाणी इतरांना बंदी घालण्यात आली आहे। बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येने प्रवेश दिला जाणार आहे। कारखाने मात्र सुरू राहणार आहेत। 20 लोकांना अंत्यविधीसाठी परवानगी ठेवण्यात आली आहे। लग्न समारंभात संख्या देखील मर्यादित ठेवण्यात आली आहे। विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल केलेले नाहीत।